दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क राजकीयदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि शहरातील घडामोडींचं महत्त्वाचं ठिकाण. याच शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी आता मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. कारण काय तर लाल मातीच्या धुळीमुळे होणारा त्रास. शिवाजी पार्कमधील धुळीचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून तसाच आहे. धुळीच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आजवर यावर अनेकदा आवाज उठवूनही तोडगा काही अद्याप काढला गेलेला नाहीये. सव्वीस जानेवारी आणि 1 मे ह्या दोन्ही वेळेला इथे मोठ्या प्रमाणामध्ये माती टाकतात संचलनासाठी एक रेड कार्पेटसारखं दृश्य दिसावं म्हणून. आणि त्याच्या ही जी माती असते ही अतिशय हलकी सॉफ्ट अशी म्हणजे ज्याला आपण पावडर कशी अंगावर घालतो ना त्या टाईपची ती असते आणि ती आणून इथे घातली जाते. पाणी मारून रोलर फिरून तेवढं संचलनापुरता तो जो एक पट्टा बनवला जातो. त्यानंतर ती माती तिकडे तशीच असते. पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये ती सगळी हलकी माती मैदानभर पसरते आणि ती माती नंतर लोकांच्या घराघरामध्ये जे कोण फिरायला येतात, जी मुलं बाळं इथे क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, त्यांच्या ती घशामध्ये जाते, त्यांच्या ती लंग्समध्ये जाते. तर ह्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यांच्याकडे जाऊन, अगदी आमदार खासदार जवळपास राहणाऱ्या सगळ्या लोकांकडे, नेत्यांकडे जाऊन आम्ही प्रयत्न केले. म्युन्सिपॅलिटी लेवलला तर आम्ही किती प्रयत्न केले पण ते लोक दाद देत नाही. की सॉइल जर समजा काढली नाही तर आम्ही ह्यावेळेला इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार. आम्ही वोट देणार नाही. शिवाजी पार्क रेसिडेन्सी सगळ्यांनी ठरवलेलं की ह्यावेळेला वोट देणार नाही.